लक्षात बोललं पाहिजे. हे लक्षात घेऊन मी एवढं म्हणेन की ही सभा मला प्रचाराची सभा अशी वाटत नाही. हे यशस्वी झाल्यानंतर आपल्या उमेदवाराला आपण त्यांचं अभिनंदन करण्याकरता उपस्थित झालेला असं वाटायला लागलं. निवडणूक झाली 5 वर्षापूर्वी, तेव्हा ते विचारायला लागले की 70 वर्षात तुम्ही काय करा, आणि सांगायला लागले की 70 वर्षात काँग्रेस पक्षाने काहीच केलेलं नाही. काँग्रेस पक्षाने लोकाला जागृत करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याबद्दल ते काही बोलले नाही. त्यानंतर आमच्या देशामध्ये 600 राजे होते, आणि हे 600 राजे एका सूत्राखाली केव्हाही आले नव्हते. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात आले नव्हते, अशोकांच्या काळात आले नव्हते, समुद्रगुप्तांच्या काळामध्ये आले नव्हते, अकबर बादशहांच्या काळामध्ये आले नव्हते, इंग्रजांच्या काळामध्ये आले नव्हते. परंतु काँग्रेस पक्ष 1947 ला या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिल्यानंतर 1 वर्षाच्या आत म्हणजे 1948 ला 1 वर्षाच्या आत 600 राजे हे केंद्रीय सरकारमध्ये केंद्रीय या सर्व देशामध्ये एक झाले. हे गोष्ट त्यांनी सोडली. ते विचारतात की तुम्ही लोकांच्या गरिबी हटवण्याकरता काय केलं. काँग्रेस पक्षाने म्हटलं होतं की आम्हाला राजेशाही नको, आम्हाला लोकशाही हवी आहे. आणि काँग्रेस पक्षानेही म्हटलं होतं की आम्ही जमीन करणाऱ्याला जमीन देऊ आणि जमीनदारी नष्ट करून जमीनदारी नष्ट केली. ते विचारतात की तुम्ही गरिबी हटवता म्हणला तुम्ही काय केलं. आम्ही त्यांना विचारतो की रस्त्यावरते चालणाऱ्या एखाद्या माणसाच्या अंगावर तरी तुम्हाला फाटका कपडा दिसतो का. आम्ही त्यांना विचारतो की ज्यावेळेस आमच्या देशाची लोकसंख्या 30 कोटीची होती, त्यावेळेस आम्ही बाहेरून अन्न देऊन लोकांना देत होतो, आणि आता 130 कोटीची झाली असताना सुद्धा आम्ही रशियाला, चीनला आणि इतर देशाला तांदूळ, सोयाबीन आणि इतर खाद्यपदार्थ आम्ही पाठवून देतो. हा विजेच्या संबंधी बोलला जातात. आम्ही 11,000 गावांमध्ये वीज आणून दिली म्हणून सांगतात. आमच्या देशामध्ये 6.5 लाख गाव आहेत आणि ते 18,000 गावांमध्ये वीज आणून दिल्याची भाषा करतात. तेव्हा 6 लाख गावांमध्ये वीज तर पूर्वीच्या सरकारनेच आणून दिलेली होती, आणि ही वीज फक्त 18,000 गावांनी आणून दिलेली नव्हती. वीज तयार केली, लाखो मैलाचे तार लावले, खेडेगावामध्ये वीज दिली, शेतावरती वीज दिली, हे विसरून जातात. थोडक्यात बोलायचं म्हणून अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत, पण न सांगता मी एवढं म्हणेन की अटॉमिक एनर्जी, परमाणुपासून एनर्जी तयार करून देण्याची भाषा केली, आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू आमच्या देशामध्ये मोठे मोठे पाण्याचे तळे बांधले आणि आमच्या शेतकऱ्याला शेती करण्याकरता नवीन प्रकारचं बी, नवीन प्रकारचा खाद आणि नवीन प्रकारचं औषध दिलं, आणि या देशाला
जगातल्या काही देशाच्या संख्येमध्येच सामील होण्याची एक प्रकारची शक्ती त्याने दिली. चंद्रावर ते यान सोडलेले आहेत, शुक्रावर ते यान सोडलेले आहेत. या देशामध्ये 6 लढाया झालेल्या आहेत. एक चायनाची लढाई, ती लढाई म्हणता येत नाही, आली आणि गेली. पण 5 लढाया आम्ही जिंकलेल्या. हे सर्व असताना सुद्धा ते आम्हाला विचारतात की तुम्ही काय केलं. बघ, खरं म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष राज्य केल्यानंतर त्याने काय केलं हे सांगितलं पाहिजे. ते न सांगताना व्यक्तिगत टीका करण्यामध्येच जास्त ते जोर देतात. काँग्रेस पक्ष निवडून आला तर शेतकऱ्याचे प्रश्न निश्चितपणे सोडवेल. शेतकऱ्याच्या मालाला त्यांनी केलेल्या खर्चापेक्षा 50% जास्त उत्पादन मिळेल करेल. फक्त तो शेतकऱ्यालाच मदत करेल असं नाही, तो शेतमजुरालाही मदत करेल. योग्य प्रकारचा मुआवजा मिळण्याकरता शेतकऱ्यालाही करेल. जो व्यापार करतो, छोटा व्यापारी मोठा व्यापारी, त्यांनाही न्याय फायदा मिळण्याची त्यांना आम्ही प्रयत्न करू. आणि त्याच प्रकारे आम्ही या देशाची उन्नती करू. आमच्या घोषणा पत्रामध्ये हे सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू. आमच्या घोषणा पत्रामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही बेरोजगारांना रोजगार देऊ. महाराष्ट्राने 1973 साली बेरोजगाराला रोजगार देण्याकरता म्हणून एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम तयार केली. सोनिया गांधीने, राहुल गांधींनी, मनमोहन सिंगांनी सर्व विचार करून ही स्कीम फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठरवलेली नाही, परंतु पूर्ण देशामध्ये ती स्कीम लागू केली. आणखी एक जी गोष्ट आहे ते सांगण्यासारखी आहे की असं मला वाटतं की ती गोष्ट आहे फूड सिक्युरिटी ऍक्ट. त्याच्यामध्ये 3 रुपये किलो, 3 रुपयाला 1 किलो तांदूळ आणि 2 रुपयाला